जय शिवराय भावांनो, प्रत्येक दा आपल्या एसके ग्राफिक चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे भावांनो। तर भावांनो, तुम्ही नवीन जर फर्स्ट टाइम आपला व्हिडिओ बघत आहात तर चॅनलला सबस्क्राइब करायचं, बाजूची बेल आयकॉन आणि ऑलवर सेट करायचं, कारण आपण अशीच बॅनर एडिटिंग संबंध माहिती आणत असतो। तर भावांनो, तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरले मागचे व्हिडिओ बघले नसेल तर बघून टाका। तसेच तुम्हाला मटेरियलची गरज पडत आहे तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जायचं, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली भावांनो। तर जे बी व्हिडिओ अपलोड केला त्याचं पूर्ण मटेरियल आपण इथं अपलोड करून देत असतो। तर सर्वांना जाऊन खाली लिंक दिलेली, त्या सर्वांना जॉईन होऊन जा भावांनो। तसेच तुम्हाला काही अडचण येत आहे तर आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली भावांनो। तर बॅनर एडिटिंग संबंध माहिती टाकत असतो भावांना तिथं, तर सर्वांना जाऊन तिथं फॉलो करून टाका। तर भावांनो, व्हिडिओमध्ये पासवर्ड असतो आपला, तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर भावांनो, चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला भावांनो, आपण आपल्या बॅनरला सुरुवात करू। तर भावांनो, तुम्हाला माहित आहे आपण हा व्हिडिओ पहिल्यांदा अपलोड केला, तर भावांनो तो व्हिडिओ यूट्यूबवाल्यांना कॉपीराईट आणलं होतं भावांनो। तर परत आपण ते बॅनर तुम्हाला सोशल मीडिया जे बॅनर आहेत आपलं, जे आपण बॅनर एडिटिंग करतो आपण क्षेत्रात असतो त्या, तर त्याचं बॅनर आपण केलेलं होतं भावांनो पहिलं। तर तो व्हिडिओवर कॉपीराईट आल्यामुळे आपण डबल परत व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्याच्यावर। तर तुम्ही या व्हिडिओला बी सपोर्ट करा। आणि भावांनो, तुम्हाला बॅनर एडिटिंग करण्यासाठी काही सोपी पद्धत आहे भावांनो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि भावांनो, तुम्हाला दोन ॲपची जरूरत पडणार आहे, एक आहे पिक्सल ॲप आणि दुसरं आहे इंडियन फॉन कन्व्हर्टर। हे तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन मिळून जाईल, तर हे तुम्ही हे नाव सर्च करायचं तर तुम्हाला मिळून जाईल। तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बी ॲपचे लिंक दिलेले आहे, तर जाऊन डाउनलोड करून घ्या भावांनो। तसे आपल्याला पिक्सल ॲप असतं ते ओपन करून घ्यायचं। तर भावांनो, काय अशा पद्धतीने इंटरफेस दिसून जाईल। तर हे भावांनो, हे मोडवर जे नाही तर हे तुम्हाला लागल्यानंतर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तर सर्वांना जाऊन डाउनलोड करून घ्या। तर भावांनो, तसेच तुम्हाला हे डिलीट मारून टाकायचं। डिलीट मारल्यानंतर तुम्हाला काही मटेरियलची गरज पडणार आहे तर ते आपल्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, तर जाऊन डाउनलोड करून घ्या। तसेच व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे तो टाकून व्हिडिओला ते जे फाईल राहते त्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्या। तर भावांनो, एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर आपल्याला ती PLP फाईल ॲड करण्यासाठी तीन डॉट दिसणार कॉर्नरमध्ये, तर त्याला क्लिक करून घ्यायचं। क्लिक केल्यानंतर शेवटून तीन नंबरचा ऑप्शन आहे .plp फाईल, तर त्याला क्लिक करून घ्यायचं भावांनो। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर वर ऑप्शन दिसेल तीन, तर पहिलं ऑप्शन आहे .plp, तर त्याला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर तुम्हाला जी सोशल मीडिया जी बॅनर एडिटिंग फाईल दिलेली तर तिला ओपन करून घ्यायचं भावांनो। तर काय अशा पद्धतीने निळ्या कलरची ती फाईल राहते तर तिला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर तुमच्या समोर दोन ऑप्शन दिसेल, ओपन ओनली आणि ओपन अँड ॲड। तर भावांनो, तुम्ही ओपन अँड ॲड करून घ्या, कारण मला बॅनर एडिटिंग नाही करायची, तुम्हाला बॅनर एडिटिंग करण्यासाठी ओपन अँड ॲड करून घ्या। तसेच मला तुम्हाला दाखवण्यासाठी ओपन ओनली करून घेतो भावांनो फक्त। तर बघून घ्या कशा पद्धतीनं जे तुम्हाला सोशल मीडिया बॅनर डिझाईन दिलेली, तर बघून घ्या अशी खतरनाक HD क्वालिटीमध्ये तयार झालेली। तर बघू शकता का अशा पद्धतीनं तुम्हाला तयार करायची असेल। तर भावांनो, आता आपल्याला ते नाव दिसा तुम्हाला संदीप खांडेवराड, तसेच तुम्हाला ते फोन नंबर गुगल पे ते दिलेलं आहे तुम्हाला बरोबर सेट करून, फक्त तुम्हाला नंबर आणि नाव चेंज करायचं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि व्हिडिओमध्ये पासवर्ड दिलेला आहे तर शेवटीपर्यंत बघा। आणि तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करून टाका, तसेच नवीन जर असेल तर चॅनलला बी सबस्क्राईब करून टाका भावांनो, कारण आपण असेच बॅनर एडिटिंग संबंध माहिती आणत असतो। तसेच बॅनर एडिटिंग बी आपली खतरनाक असते, तर चॅनलला सबस्क्राईब बी करून टाका। तेच आपल्याला जे नाव राहतं आपल्याला चेंज करायचं असतं भावांनो, तर ते नाव कसं चेंज करायचं काय करायचं तुम्हाला जर माहीत नाही तर त्या नावावर क्लिक करायचं फक्त, तर आपण अनलॉक दिलेलं आहे तुम्हाला डायरेक्ट। तर भावांनो, आता आपल्याला नावावर क्लिक केल्यानंतर पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करून घ्यायचं। क्लिक केल्यानंतर जे नाव राहतं ते पूर्णपणे कट करायचं भावांनो, तो कोड असतो, तर तो कोड तयार करण्यासाठी आपल्याला इंडियन फॉन कन्व्हर्टर ॲपची जरूरत पडणार, ते आपल्याला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर काय अशा पद्धतीने इंटरफेस दिसून जाईल, तर पहिलं जो ऑप्शन आहे युनिकोड सिरदेव, तर त्याला क्लिक करून घ्यायचं। आणि ह्या ॲड येतं भावांनो, तर ॲड कट करून टाकायचं। आणि तुमचं जे नाव राहील भावांनो, जे बी तुमचं ज्यांना बी बॅनर एडिटिंग करायची त्यांचं जे नाव राहतं ते तुमचं समजा ते टाईप करून घ्यायचं भावांनो इथं, तर मराठीत टाईप करा, कारण आपण तिथं मराठी फॉन्ट वापरलेला असतो भावांनो। तर मराठीत टाईप झाल्यानंतर खाली युनिकोड सिरदेव दिसा आणि त्याला क्लिक करायचं। आणि ॲड आल्यानंतर हिला कट करून कॉपी आणि शेअरचं बटन दिसत आहे तुम्हाला, तर कॉपी करून घ्यायचं भावांनो। कशा पद्धतीनं
कॉपी झाल्यानंतर आपलं जे नाव कट केलं त्या पिक्सल ॲपमध्ये येऊन तिथे पेस्ट करून द्यायचं. तर बघू शकता काय अशा पद्धतीनं आपलं जे नाव राहतं पूर्णपणे चेंज झालेलं आहे भावांनो. तर आता आपल्याला जे नंबर राहतो आपला स्वतःचा तो टाकून द्यायचा आणि जो गुगल पे फोनपे असतं तोच नंबर टाकायचा भावांनो इथं. तर तो आपण इथं टाईप करून घेऊ. तर तुम्हाला चेंज करण्यासाठी त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं पहिलं, तर तुम्हाला दाखवून देतो. तर काय अशा पद्धतीने त्याच्यावर क्लिक करायचं आणि पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करून घ्यायचं भावांनो. क्लिक केल्यानंतर पूर्ण नंबर जो राहतो तो कट करायचा आणि इथं तुमचा जो नंबर राहील पर्सनल तो इथं टाईप करून घ्यायचा. तर भावांनो काय अशा पद्धतीने आपण जो नंबर राहतो तो टाईप करून घेऊ आणि टाईप केल्यानंतर ओके करायचं. तर बघू शकता काय आपला जो नंबर राहतो तो अशा पद्धतीनं येऊन जाईल भावांनो. तर भावांनो आता याच्यात आपल्याला एडिटिंग करण्याची काहीच जरूर नाही, कारण तुमचं जे बॅनर राहतं ते तयार झालेलं आहे भावांनो. तर तुमचं जे नंबर राहतो किंवा नाव राहतं ते आलेलं आहे काय अशा पद्धतीनं तुम्ही व्हिडिओमध्ये बघला असाल भावांनो. तर भावांनो आता बॅनर आपलं जे सेव्ह करण्यासाठी प्लस आयकनच्या घेटून लेअर आहे त्याला क्लिक करायचं आणि शेवटीला ऑप्शन आहे सेव्ह इज गॅलरी, तर त्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्मॅट PNG घ्यायचं आणि जी क्वालिटी राहते आपली ती पूर्ण अल्ट्रावर घ्यायची. अल्ट्रावर झाल्यानंतर सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं भावांनो तुम्ही. तर काय अशा पद्धतीने ते बॅनर आपलं गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर बघू शकता बॅनर आपलं गॅलरीमध्ये सेव्ह झालेलं आहे. तर तसं तुम्हाला दाखवून बी देतो भावांनो. तर भावांनो बघू शकता काय अशा पद्धतीने तुम्हाला जे बॅनर राहतं ते असं HD क्वालिटीमध्ये किती बी झूम करा तर ते फाटणार नाही भावांनो, कारण आपण HD क्वालिटीमध्ये तयार केलेलं आहे. तर बघू शकता आणि काय अशा पद्धतीने जे पहिलं बॅनर होतं ते अशा पद्धतीने तयार होतं भावांनो. तर तुम्हाला काय अशा पद्धतीने तयार करून दिलेलं आहे, कारण बॅनर सेम आहे पण फक्त आपला नंबर आणि नाव चेंज झालेलं आहे. तर भावांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला अंतर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन जर असेल तर चॅनलला बी सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पटकन पुढल्या व्हिडिओमध्ये. इथं जय महाराष्ट्र, जय शिवराय. May that be